ज्योतीचं बरंय आपल्या. माझं काय बरंय? नाही तर काय, लव्ह मॅरेज आहे बाई तुझं. लोक विचारतात आम्हाला ज्योतीचा नवरा काय करतो. काय सांगणार आम्ही चार चौघात? काय अर्थ आहे ग त्या आयुष्याला? तो वडापावच्या गाडीवाला माझ्यापेक्षा जास्त कमावतो. आज न उद्या दिवस बदलतीलच ना. एखाद्या ब्युटी पार्लरचं पण बघा काय, आजकाल बायकांना खूप सुंदर दिसायचं असतं. एवढ्या मेहनतीने मी तेल लावतीये, जरा चीज होऊ दे त्याच. एक वेळ तुझ्या हाताच्या पंजाला केस येतील, पण इथे येणार नाही. तर ऐक ना, सांगा जरा. या कल्याणी देशमुख पेक्षाही तू मोठी व्हावीस असं मला वाटतं. आणि तुझ्यासारख्या घर संसार सांभाळून काही करू पाहणाऱ्या गृहिणींचा मला नेहमीच आदर वाटतो. पुणेकर, इथे शुद्ध हवा मिळत नाही. मी इथे ते शुद्ध खायला, ते पण कुठे? इथे. जिकडे तिकडे फक्त आपल्या ताईचीच हवा आहे. कमाईला काहीही अंत नसतो. तू जाग पुढे, तू जाग पुढे, तू जाग पुढे, मर्दानी मर्दानी आमची मर्दानी. तुझं खरंच बरं चाललंय ना? हट्टी बाबाची स्वाभिमानी मुलगी असतो. माझ्या मागचे प्रॉब्लेम संपतच नाही. आयुष्य चैनीत राहताना आलं तरी चालेल, सुखानं जगता आलं पाहिजे.